रिपोर्टिंग करायची याची देखील आपण नोंद घ्यायची आहे या आयोजकांच्या सूचनात। आणि खुणीगावचे ग्रामपंचायत सदस्य जयेश म्हात्रे आणि त्यानंतर उपसरपंच योगेश ठाकरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल। अंतिम सामन्याला सुरुवात होईल या ऐकूया आपण गणेश म्हात्रे यांना। धन्यवाद। थैंक यू सोनू। तो सर्वप्रथम मैं सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो छत्रपति शिवाजी महाराज चषकामध्ये सर्वांचं स्वागत आभार सुद्धा व्यक्त करतो जे आजच्या या दिवसामध्ये मला समालोचन करण्याची संधी मिळाली। खासकर मी आमचे आयोजक राकेश पाटीलचं मी आभार व्यक्त करेल। आभार व्यक्त करतो आमच्या सोनू बांगरचा ज्याने आम्हाला मात्र कॉल केला की आजच्या दिवसासाठी समालोचन करण्यासाठी यायचं आहे। आणि पिंटू पाटीलचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय। तो बघा आपण भाता सामना अस्तित्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये आणि आपण जे टी शर्ट परिधान करताना पाहतोय कोणी बी संघाने पूर्ण ड्रेस कोड आपण पाहता जयेश म्हात्रे योगेश ठाकरे हनुमान जाधव यांच्याकडनं त्यांना दिले गेलेत तर संपूर्ण टीमकडनं त्यांचं आभार व्यक्त केलं जात आहे। तर मॅच वन इथे अस्तित्वाच्या लढतीमध्ये पहिलाच बॉल शॉटअपर्यंत चेंडू फेकण्याचा प्रयत्न डाट चेंडूची सांगता होतोय। डॉट चेंडूची सामतो होत आहे। जबरदस्त सुरुवात अस्तित्वाची लढत आपण पाहता जो संघ जिंकेल तो थेट सुपर फोर मध्ये दाखल होईल सेमीफायनलच्या सामन्यामध्ये क्वालिफाय होईल आणि या सामन्यामध्ये माझं सेमीफायनलचं तिकीट त्याला मात्र मिळालं जाईल। तीन षटकांचा हा सामना आहे। हा चेंडू यू मिस अँड डेफिनेटली हिट फलंदाज बाद होतोय। पहिला झटका लागतोय नितीन फुलरेच्या स्वरूपाने खोणी बी या संघाला। षटकांचा सामना आहे। तीन षटकांच्या सामन्याचा विचार करताना थोडस आपण पाहू शकाल बॅटिंग करण्यासाठी जसं मैदानाच्या आतमध्ये नितीन फुलोरे गेला होता मोठे फटके कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे मयूर जो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ज्या लेंथवरती आणि ज्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय खरोखर लाजवाब। मागचा मॅचचा हिरो एक धावेचं षटक फेकलं होतं आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये सूरज आपल्याला पाहायला भेटतोय कारण क्वार्टर फायनलचा हा सामना आहे आणि क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मयूरची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने चमकतोय। दोन चेंडू एक विकेट कॅरी केलाय मयूर या गोलंदाजाने आणि आता मात्र छत्रपती शिवाजी महाराज या ट्रॉफीमध्ये आपल्या नावाचा परिचय देतोय पुन्हा एकदा ह्या मॅचमध्ये। पुन्हा एकदा जबरदस्त अप्रतिम फटका खूप चांगल्या पद्धतीने सजवला होता ज्या पद्धतीने आपण पाहता दिलशान स्कूपची आठवण करून देतोय आणि चार धावा येतात। पहिला संघर्षमय चौकार होतोय फलंदाज आकाश टोंबरेच्या बॅट मधून चौकार। चार धावा येतात तबलकावरती वारंवार डीजे मास्टर सुद्धा आठवण करून दिल्यात की ट्रॉफी ए छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती आहे ज्या राजाने मात्र आपण पाहू शकता आपण ज्यांच्यामुळे आज अंगणामध्ये तुलस आपल्याला पाहायला मिळतोय त्या राजांचं सुमधुर संगीत आपल्याला पाहायला भेटतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून। पुन्हा एकदा हा चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हरला प्रहार करण्याचा प्रयत्न
ज्या पद्धति ने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना की है, शॉट थर्ड मैन, शॉट पॉइंट, शॉट कवर, शॉट एक्स्ट्रा कवर दरमियान बीट करना चाहता प्रयत्न होता। आणि हा चेंडू सूर्यकृत्या शुभम च्या हातामध्ये विसवतो आहे। डार्ट चेंडू ची सामर्थ्यता कम बैक कसं करावं त्याचं जिवंत जागत उदाहरण मैदानाच्या आत मध्ये दर्शवताना पाहतोय मयूरला। खोलवा टप्प्याचा चेंडू होता, लॉन्ग ऑफला प्रहार केलाय क्षेत्ररक्षक, तिथे स्क्वेअरचा स्क्वेअर जायचा आहे। क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय आणि आपल्या टीम साठी या दोन धावा बचावताना पाहतोय। दोन धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या, पहिले षटक सुरू असताना आपल्याला पाहायला भेटतात 6 धावा। एक चौकार बघलला तर मयूरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, मात्र मोठ्या फटक्यापासून जास्तीत जास्त वंचित ठेवण्याचं काम केलंय मयूर या गोलंदाजाने। पुन्हा एकदा तयार, थोडासा रनिंग मध्ये प्रॉब्लेम निर्माण होतोय, अडथळा निर्माण होतोय। रतन मानेरकर यांच्याकडनं इशारा येतोय, डेड बॉल चा इशारा आलाय, परंतु पुन्हा एकदा तयार गोलंदाज मयूर। क्वार्टर फायनलची मॅच आहे, जो संघ जिंकेल तर निदान 15,000 रुपये आणि ट्रॉफीचा हकदार होऊ शकतो, त्यासाठी लढत खूप आहे। दोन्ही संघ नायकाची एक एक नजर असेल या समसमत्या ट्रॉफ्यांवरती। बघा चॅम्पियन बनण्याच्या अगोदर मात्र आपल्याला हा क्वार्टर फायनलचा सामना सुरत जिंकावा लागेल, अस्तित्वाची लढत। पुन्हा एकदा स्वीप करायचं होतं, चेंडू पॅडवरती आदलला, लेंथ बघितली गेली पंचांकडनं, ऑफ स्टंपला मिस करेल चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपाने एक धाव येते धावफलकावरती धावसंख्या। षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय, पॉवर प्ले इथे समाप्त होत आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावफलकावरती धावसंख्या 7 धावा। काय क्रिकेट पाहायला भेटतोय, संध्याकाळचं क्लायमॅक्ट बघा। मलंगडच्या कुशीमध्ये असलेला हा रम्यस छत्रपती क्रीडांगण, मांगरूळ गावातील हा जबरदस्त क्रीडांगण आपण पाहता आणि त्या क्रीडांगणावरती आपण दुपारचे सत्र जसं पाहायला मिळालं, धावा खूप चांगल्या पद्धतीने येत होत्या। त्याच्यानंतर आपण जसं संध्याकाळचं क्लायमॅक्ट बदललं आणि त्यामध्ये आपण पाहता एक एक धावेसाठी आता मात्र फलंदाज झगडतात, कारण नाण्याच्या दोन पैलू आपण पाहायला भेटतात आणि त्याच पद्धतीचा हा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना पाहतोय पाहायला मिळतं। छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 पर्व, बघा मी आयोजकांचं ऋण आहे ज्याने मला आज एक दिवसासाठी जे समालोचन करण्याची संधी दिली आहे आणि खास करून मी राकेश पाटीलचं आभार व्यक्त करतोय, पिंटू पाटीलचं आणि संपूर्ण जे मांगरूळ संघ आयोजित आहे त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय। दरम्यानचा हा बॉल सूर्यकृत्या स्क्वेअरकटचा वापर थर्डमॅन क्षेत्रामधून तीन क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी पुढे गेले होते, परंतु त्यांच्या अभागाच्या बाहेर चेंडू जात आहे पॉइंट क्षेत्रामधून सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी। गुड शॉट, 4 धावा। चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या बघा 4 या धावसंख्येने पुढे जातोय। अजय गोलंदाजी करण्यासाठी जसा आला अजयच्या बॉल वरते पॉइंटला फक्त टाइम गेला, संध्याकाळचं क्लायमॅक्ट आहे, टाइम करणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, वेळेला फार महत्व आहे आणि जे कोणताही फलंदाज टाइमच्या आधारात खेळत असतो तो नेहमीच सक्सेसफुल ठरत असतोय। ऑन साइडला बॅट खुपवण्याचा प्रयत्न, चेंडू टाप्पेच्या माध्यमातून शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये झेल टिपलं जातं, आकाशी पारी ते समाप्त। अजून एक झटका लागतोय नितीन पाटोपाट, इथे आकाश ठोंबरे बाद होतोय बिग विकेट। तर पारितोषिक आलाय बघा, योगेश ठाकरे माननीय उपसरपंच साहेब कोणीगावचे त्यांच्याकडनं पारितोषिक आलाय। तीन चेंडू तीन षटकारासाठी 21,000 रुपयाचं पारितोषिक जारी झालंय। बघा मोटिवेट करण्याचं काम करताना पाहतोय, परंतु संध्याकाळचं क्लायमॅक्ट आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही, स्वतःला सिद्ध करावा लागेल। ऑनसाइडच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून दुसऱ्या धाबेसाठी थोडंसं मात्र बलटलं जातोय, पाहता पाहता 2 धाबा संघर्ष सुरू केलाय। त्यांना सुद्धा ठाऊक आहे की ह्या येणाऱ्या क्षणामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र याच धाबा थोडशा कठीण जाऊ शकतात आशिलेया संघाला, ज्या आशिलेया संघाने पहिल्या सामन्यापासून छाप सोडली होती। त्याच्यानंतर आपण पाहिलं तर कोणी या बी संघाने पहिल्या सामन्यापासून जो खेळ दाखवला होता आज मात्र त्या दोन्ही संघांची
सत्व परीक्षा आपण म्हणू शकाल या मैदानाच्या आतमध्ये जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये माऊली इलेवन काकडवा संघाबरोबर दो हातात गरेल उद्याच्या दिवसामध्ये। दरम्यानचा हा बॉल टापेच्या बांध्यापासून हर्षद तरे हा चेंडू खाली कुठल्याही प्रकारची चुकी नसेल आणि अजून एक झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद। थोडीसे स्ट्रॅटेजीचा जर विचार केला रणनीतीमध्ये थोडस चेंजिंग पाहायला भेटतो। जो सागर पहिल्या मॅच पासून सलामीसाठी जात होता तो थोडासा थांबलाय मिडल ऑर्डरला आलाय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल विकी ठोंबरे एक चांगला फलंदाज आहे कोणी बी संघाचा ऑनसाइडला प्रहार करण्याचा प्रयत्न कोट बियांची अपील होत आहे। अपीलामध्ये उत्साह जास्त होता परंतु अपील उचलल्या तर आपण पाहता फलंदाज बाद होतो विकी ठोंबरे हा मात्र बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये डीजे आजच्या दिवसामध्ये आपण तीन चौकार बघितलेत चार षटकार सुद्धा बघितलेत परंतु आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक मात्र पाहण्यासाठी मिळाली नाही। पाच हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज दोन चेंडूवरती दोन गडी बाद गेल्यात एक संधी असेल बघा अंतिम सामन्यामध्ये हॅट्रिक होईल का। हॅट्रिकचा विचार केला तर भारतीय संघासाठी चेतन शर्मा यांनी भारतीय संघाला पहिली विकेट हॅट्रिक प्रस्थापित करून दिली होती पण ऑस्ट्रेलिया संघासाठी आजच्या दिवसामध्ये पहिली विकेट हॅट्रिक साधेल का। ऑनसाइडला फटका प्रहार केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक नसणार आणि चेंडूचा तो सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी शेवटच्या बॉलवरती चौकार गुड शॉट। थँक यू धावपलकावरती धाव संख्या 17 धावा शेवटच्या बॉल वरती चौकार आला अजयचा 17 धावा सूरज खूप चांगली धाव संख्या आहे मी तर म्हणेल कारण येणारे सहा चेंडू वरती तर 10 ते 8 धावा आल्या तर एक चांगली टोटल पाहायला भेटेल कारण तेवढ्या ताकदीचा सामना आपण पाहतोय सामन्यामध्ये खूप मजा येईल। सहा चेंडू शिल्लक असतील थोडस दमटस वातावरण पाहतोय खेळपट्टी थोडीशी पोषक असेल गोलंदाजाला शपलून खेळण्याचा प्रयत्न सागरने एक वेगळ्या शैलीने पुढकचा वापर केला होता जागा बनवली होती शॉर्ट साठी परंतु नटरा स्टाईलने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न डॉट चेंडूची सामतोत होतोय बंटी गोलंदाज आहे तिसरे षटक घेऊन येतोय ऑस्ट्रेलिया टीम साठी आणि पहिलाच चेंडू त्यांनी निर्धाव फेकलाय धापलकावरती धाव संख्या पाहायला भेटतोय 17 धावा बंटीचा हा चेंडू कट बियान फलंदाज बात होतोय अजून एक झटका लागतोय सागरची केली ते समाप्त होतोय तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्याच बॉल वरती विकेट प्राप्त करताना पाहतोय बंटी या गोलंदाजाला बिग विकेट। थँक यू अप्रतिम संगीत ना सत्तेसाठी ना स्वतःसाठी राजा फकड लढला हिंदवी स्वराज्यासाठी जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून हा चेंडू सुद्धा लेंथ पहावी लागेल वाईड ऑफ स्टंप वाईड बॉल अवांतर धावधापाल करती येतोय बंटी खूप चांगल्या स्पेलने मात्र गोलंदाजी करत होता वाईड ऑफ स्टंपला असलेला चेंडू
अतिरिक्तच्या स्वरूपाने धापालकावरती धाव संख्या येईल. बाद एक एक धाव मात्र एक एक धावीची किंमत ठाऊक आहे अशेल या संघाला, तर एक एक धावीची किंमत ठाऊक आहे कोणी बी या संघाला. डाट चेंडूची सांत धावतोय. तर बघा आपण कोणत्या खेळाडूची किंवा आमच्या प्रेक्षकाची शाईन बाईकची चावी जर हरवली असेल तर आमच्या समालोचन कक्षामधून येऊन घेऊन जा. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे दुसऱ्या धाब्यासाठी पलटताना. दोन धाबा पूर्ण केल्या, थोडासा लेझी क्रिकेट आणि तिसऱ्या धाब्यासाठी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. तीन धाबा, या धाबा वाचवाव्या लागतील. सूरज मात्र एक एक धावीची किंमत, जेव्हा आपल्याला शेवटच्या चेंडूवरती एक धाव हवी आहे तेव्हा मात्र त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल. या तीन धाबा येतात धापलकावरती, धाव संख्या तीन धाबीच्या सहाय्याने पाहायला भेटते. 21 धावा. बघा कोणाची चावी हरवली असेल तर बघा सामना संपल्याच्या नंतर तुम्ही शोधत राहत. ऑनसाईडच्या दरम्यान फटका सजवलाय, फटका फसलाय परंतु झेल ड्रॉप. मयूरने मात्र आज गोलंदाजी खूप चांगली फेकली आहे परंतु क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी साथ दिली नाही कोणत्याही गोलंदाजाला. बऱ्याचशा जेल ड्रॉप केला, चांगला खेळाडू आहे परंतु मोटिवेट केला जातोय. दोन धावीच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 23 ऑन द बॉट. हा चेंडू मात्र स्लॉर चेंडू फेकला गेला होता. डाट चेंडूची सांत धावतोय. शेवटचा चेंडू निर्धाव फेकला. 23 धाबा आणि 24 धाबांचं लक्ष आहे. तर क्वार्टर फायनलचा सामना हा विजय संपादन करण्यासाठी दोन्ही संघ ताकदवर आहेत परंतु आज कोणत्या संघाची ताकद इथे दिसून येईल आणि कोणता संघ आपली दादागिरी आजच्या या दिवसामध्ये पेश करेल. छत्रपती शिवाजी महाराज चषक 20-21 पर्व आपण पाहता. तर आदरणीय योगेशजी ठाकरे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करेन, अरुणदादा पाटील यांना, विष्णू शेठ पाटील यांना विनंती करेल की योगेश ठाकरे माननीय उपसरपंच साहेब कोणीगावचे त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करायचा आहे. त्याच्यानंतर आदरणीय बाला भगत यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी विष्णूजी पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. तर त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य जयेश जी म्हात्रे कोणीगावचे त्यांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे. आणि त्याच्यानंतर थोर समाजसेवक हनुमान जाधव यांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे. बघा शेवटचा सामना अंतिम सामना आहे. छत्रपती शिवाजी महाराज चषक 20-21 पर्व पाहतोय. 60,000 रुपये प्रथम पारितोषिक, 30,000 रुपये द्वितीय पारितोषिक, 15,000 रुपये तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक. सामन्यामध्ये खूप मजा आहे मात्र शेवटचं टर्न होतं आणि या स्पर्धेसाठी खास कर मला राकेश पाटीलने कॉल केलं होतं की समालोचन करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आमचे जवळचे मित्र नेहमीच आमच्यावरती त्यांचं प्रेम असतं, सोनू बांगर यांचा कॉल आला होता, मी त्यांचं ऋण आहे. त्याच्यानंतर मी आभार व्यक्त करतो सदस्य आमचे जे युट्यूबर आपण बघू शकाल 10 ग्रीन ह्या वाहिनीचा आभार व्यक्त करतोय आणि खास कर आभार व्यक्त करतोय सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि आभार व्यक्त करतोय आमच्या मान्यवरांचं आणि ज्या डीजे मास्टरनी आमच्या आवाजाची काळजी घेतली आहे त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. आणि त्याच्यानंतर आमचे जे स्कोरर होते आमच्या सोबत कर समालोचकाचा पाठीचा कण असा म्हणलं जातोय गुणलेखक, त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. सूरजचं आभार व्यक्त करतोय, सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आणि आज मी इथनंच रजा घेतोय आणि या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ क्वालिफाय करेल सेमीफायनलमध्ये ऐकूया आपण सोनू बांगर यांच्याकडनं. थँक्यू.
डीजे थैंक यू सो मच गणेश जी मात्रे तर जाऊया मैदानावरती जिथे आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन ताकदवर टीम मध्ये एका बाजूला खोनीबी टीम तर दुसऱ्या बाजूला त्यांना फाइट करते आशिले टीम. प्रथम बॅटिंग केली खोनीबी टीमने आणि बनवल्या 23 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवले 24 धाव्यांचा. तर ती सुरुवात करत असताना चेस करत असताना इथून पहिल्या बॉलवरती बंटी बाद झाला. पहिल्या विकेटचं पतन पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केली नितीननं आपल्या टीमसाठी. नवीन बॅट्समॅन मैदानावरती आलाय योगेश. शुभम शुभम आणि योगेश ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. पावर प्लेचं एकच षटक आहे. छोटस लक्ष 24 धावांचं संध्याकाळचं सत्र. गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वलण घेतोय बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतीय. नक्कीच आज चांगलं समालोचन ऐकायला मिळालं आमच्या गणेशजी म्हात्रे यांच्याकडनं. वैसाब चिंचवली त्याचा देखील आम्ही शुभ सन्मान करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि उद्या तुम्हाला या स्पर्धेमध्ये आमचे जवळचे मित्र वैसाब डोंबिवली वैसाब घारिवली घारिवलीचा गोड आवाज रोशन संत यांना आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. आणि त्यांच्याकडनं हर्षद तरेसाठी देखील या ठिकाणी या मॅच साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून मॅच पाहत आहेत. ऑनलाईन फटका मोठा यावेळेस कनेक्ट करता होता. लॉंगांच्या दिशेला खेळाडू उपस्थित होतील पोहोचतील तोपर्यंत दोन धावा कंप्लीट क्वालिफाईल टॉप फोर मध्ये जाईल. कारण की माऊली इलेव्हन काकडवा टीमनं कालचा दिवस पूर्णपणे गाजवला आणि त्यांच्या अगेन्स्ट आता कोणता संघ त्याच्या समोर खेळण्यासाठी उपस्थित राहील असेल की दुसऱ्या बाजूला कोणी बी टीम. गोलंदाज तयार. शपलून खेळले फटका चांगला स्क्वेअर लेगला फटका ट्रॅव्हल होतो चेंडू आणि जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर ऑफ द विकेट ने येतो योगेशच्या बॅटमन हा चांगला फटका चौकार. मच डीजे चौकारा बरोबर टीम पोहोचते. सहा या आकड्यावरती चांगली बॅटिंग होती. फलंदाज बंटी बाद झाल्यानंतर वन डाऊन ला आलेला फलंदाज योगेश देखील इथून चांगलं क्रिकेट दाखवतोय. नितीन तयार. पावर प्ले सुरू आहे. ओव्हर द विकेट यावेळेस थोडेसे पुढे आले होते फटका खेळण्यासाठी. लॉंग ऑफच्या दिशेला हा फटका खेळायचा होता योगेशला. इथून चेंडू बॅडन पॅटच्या मधून निघून गेला. भरपूर वेग होता या बॉल मध्ये आपण पाहतो आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. एकूण बॉल झालेत ओव्हर मधील 5 धावा फलकावरती लागल्या 6. अंतिम लढत आपण पाहतोय या दोन संघामध्ये खोनी बी टीम विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळते आशेले. शपलवून खेळले ऑप्शनच्या भरपूर बाहेर निघाले आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स इन टू द फॅन्स फॉर 4 रन चौकार. संगीतसाठी जय मास्टरच्या माध्यमातून जय जय महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपला महाराष्ट्र. छत्रपती संभाजी राजे यांचा आपला महाराष्ट्र. गायनाची कोकिला लता मंगेशकर यांचा आपला महाराष्ट्र. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आपला महाराष्ट्र. आणि क्रिकेटचे देवता क्रिकेटचा भगवान सचिन रमेश तेंडुलकर यांचा आपला महाराष्ट्र. जबरदस्त संगीत तेवढा चांगला मॅच मैदानावरती रंगतोय. इथून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम पोहोचली एकूण 10 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता. 12 बॉल 14 ची आवश्यकता. इथून नवीन गोलंदाज येतोय. पॉवर प्ले समाप्त झाले. आता 5 खेळाडू तिसगज घेऱ्याच्या बाहेर. इथून कशा प्रकारे बॅटिंग करेल सलामीवीर शुभम. अनंत आता यार गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या ओव्हर मध्ये. हा ट्रॅकर यस फटका चांगला आहे. फेकून दिला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट ना आडव्या बॅट ना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग इट षटकार. षटकार आलाय शुभमच्या बॅट मधनं. षटकारा बरोबर टीम वेगानं पुढे सरकली आहे. 16 या आकड्यावरती संघ पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट नव्हते आता ओव्हर द विकेट ने येतील अनंता. चेंडू ऑप्शन पासून दूरवर जातोय निघून. इथून पंचांचा इशारा व्हाईटचा. अवांतर धाव मिळेल टीम पोहोचते एकूण 17 या धावसंख्येवरती. आणि दोन्ही पंचांचं मी कौतुक करेल. स्क्वेअर लीगचे पंच रतन माणेरकर सर त्यानंतर
भरपूर वर्षांचा अनुभव असणारे मेन पंच आपण बघतो सुनील माने सर ब्रह्माची भूमिका ठामपणे साकारली आहे. दोन दिवस अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळतात. आता देखील लाईन बाहेर निघत होती पंच दर्शवतात. लेग बायचा इशारा सिंगल मिळेल या बॉलवरती आणि सिंगल बरोबर टीम पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये मजबूत झाला असलेले संघ आपण पाहतोय. कारण की पावरपेच्या षटकामध्ये 2 चौकार आपण पाहिले योगेशच्या बॅटमधन. अनंत तयार स्ट्राइकिंग एंडला सेट बॅट्समॅन वन डाऊनचा खेळाडू योगेश ऑन अ स्ट्राईक. आणि यावेळेस फटका मोठा अटेम्प्ट करायचा आता मात्र मिस झाले आणि तून यशा उद्भवस्त होतील. योगेशला मैदान सोडावा लागेल. विकेट संपादन दुसरा धक्का आशिले टीमला. येणारे 9 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता फलंदाज बाद. तर विकेट सपतन नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये हर्षित तरे साकिंग एंडला पाला मिळतील. अनंत दादा यार फटका चांगला पाला मिळतोय. खोदून काढते बॉलला खेळाडू उपस्थित. क्या बात है, व्हेरी गुड कॅच. जबरदस्त झेल टिपली जाईल. खेळाडू तिथे उपस्थित होते. संदेश चांगला झेल टिपला. वाडी स्लॉंग आणला आणि इथून शून्यावरती बाद होतील. हर्षित तरे अजून एक धक्का असेल टीमला. 8 बॉल जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. हर्षित बाद झाले. पहिल्या बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता. मॅच मोठ्या फटक्यानं फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये गेले होते मात्र फटका फसला आणि हर्षित बाद झाले. अनंत तयार हॅट्रिकचा हा बॉल होता. शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित. वेगानं धाव कंप्लीट केली जाईल. क्या बात आहे, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 19 धावा जिंकण्यासाठी आता 7 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. राहुल गेलाय 5व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी. अंतिम चेंडू या ओव्हर मधील षटकातील. अनंत तयार ऑन साइड ला आडव्या बॅट न खेळलेत. फटका फसतोय. पुन्हा एकदा अजून एक विकेट पतन. मॅच आता शेवटच्या क्षणापर्यंत रंगली आहे. कारण की येणारे 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी हव्या त्या म्हणजेच 5 धावा. डीजे गरज होती. 12 बॉल मध्ये अवघ्या 19 धावेची आणि इथून लागोपाठ विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. ही चुकी झाले मी म्हणेन ऑस्ट्रेलिया टीम कडनं. कारण की मॅच लवकर फिनिश झाला असता. जरी सिंगल डबल आले असते तरी देखील मॅच समाप्त झाला असता. मात्र प्रत्येकी फलंदाज मोठ्या फटक्यानं मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न माझा फसतोय आणि आता मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगली आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, कधी कधी जिंकणाऱ्या संघांना देखील आम्ही पराभूत होताना पाहिलेलं आहे आणि कधी कधी हारणाऱ्या संघांना आम्ही सामने जिंकताना पाहिले आहेत. हा क्रिकेट आहे मित्रांनो. 6 चेंडू 5 धावेची आवश्यकता. भरपूर वेळा झालाय. आताच वसारच्या स्पर्धेमध्ये देखील ही कामगिरी केली होती जांभिवली टीमनं. ऑन साइडला फुल टॉस बॉल आणि खेळाडू उपस्थित. फिल्डर के मस्तक पे दस्तक देते की वी गेन 6 रन. मॅच फिनिश. मॅच जिंकली असेल टीमनं. अभिनंदन करे टीमचं. तर मॅच समाप्त झाली आणि एक सूचना असेल आपल्या समोर. जय मल्हार मित्र मंडळ आपण पाहतोय. मुक्काम पोस्ट मांगरूळ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. श्री क्षेत्र खंडोबा मंदिर मांगरूळ ते श्री क्षेत्र जेजुरी गडापर्यंत पालखी सोहळा निघणार आहे. तर नक्कीच पालखी सोहळा निघण्याचा कालावधी असेल 19 तारखेला. या ठिकाणी 19 डिसेंबरला ते या ठिकाणी पालखी निघणार आहे. तर 26 तारखेपर्यंत ही पालखी सोहळा चालणार आहे. तर नक्कीच याच्यामध्ये जर कोणाला सहभाग व्हायचा असेल तर आपण होऊ शकता. कारण की ही चांगली संधी आहे.
कारण की आपण बऱ्याच पालख्या पाहत असतो शिर्डी क्षेत्रापर्यंत देखील पालख्या निघत असतात, मात्र इथून मंगरुळ गावामधून या ठिकाणी ती पालखी निघणार आहे, ते जेजुरी गाडापर्यंत जाणार आहे. यस, रविवारी 19 तारखेला ती पालखी निघणार आहे. तर मानद मॅच कडे जाऊया आपण. तर बालाराम भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.